नमस्कार मंडळी, माझं नाव प्रकाश, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होत आहे, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोय. रेस्क्यूचा कॉल आलेला आपल्याला चिरवली या गावामधून. माझ्या गावापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे, तर आपण तिथे जाऊन तिथे आलेला साप रेस्क्यू करणार आहे. कोणत्या प्रकारचा साप आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. कुणीही अशा प्रकारची कृती करण्याचा प्रयत्न करू नये. मित्रांनो, जीवावरती हे बेतू शकतं. आपण आलेले चिरवली या गावामध्ये. मयूर यांच्या घरी हा साप गेला होता. तुम्ही बघत असाल इकडे विटांचा ढिगारा पडलेला आहे, त्या ढिगाऱ्यामध्ये साप गेलेला आहे, तर तो आपण रेस्क्यू करणार आहे. मयूर, तू बघितला साप कोणत्या प्रकारचा आहे, तुला काय वाटलं कोणत्या प्रकारचा साप आहे, तुला समजलं का? असा डोका काढलेला होता, फक्त एवढंच बघितलंस तू, दुसरं काही बघितलेलं नाहीये. तर ठीक आहे, आपण त्या सापाला रेस्क्यू करणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला इथली अडचण दूर करावी लागणार आहे, ती आपण पहिल्यांदा दूर करणार आहोत. नको नको त्यांनी आजे रेस्क्यू कंप्लीट झालेला आहे. रेस्क्यू आपला कंप्लीट झालेला आहे. हा साप धामण या जातीचा आहे, पूर्णपणे बिनविषारी आहे. घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, आपण त्याला रेस्क्यू केलेलं, थोड्या वेळात त्याला रिलीज करणार आहोत. चिरवली येथे रेस्क्यू केलेला धामण सापाला आपण रिलीज करण्यासाठी इथे आलो आहोत. पण त्या अगोदर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि ते पहिल्यांदा बघून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवरती प्रेस करा, बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती प्रेस केल्याने एवढंच होणार आहे, या चॅनलवरती अपलोड होणारी व्हिडिओ तिचं नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येऊन जाईल. मित्रांनो, तर या सापाला मारू नये कोणी. या सापाबद्दल माहिती अशी आहे की हा साप पूर्णपणे बिनविषारी आहे, धामण या जातीचा साप आहे.
आपल्याकडे आंधळी या नावाने ओळखलं जातं, याबद्दलही खूप सारे गैरसमज आहेत. आय बटनवरती क्लिक करा, तुम्हाला त्याची व्हिडिओ पूर्णपणे एक माहिती दिलेली तुम्हाला मिळून जाईल. तर आपण या सापाला लगेचच रिलीज करतो.